कौन सा क्वेश्चन नंबर सॉल्व करना है हमें? लक्ष्या, गुड मॉर्निंग एवरीवन, हाय, हेलो, वेलकम। सी लक्ष्य वेरी गुड। बघा क्वेश्चन नंबर काय सांगितलं होतं मी? क्वेश्चन नंबर जो सांगितलं होता होमवर्क साठी, राइट, दॅट वॉज द क्वेश्चन नंबर आय थिंक 6 अँड क्वेश्चन नंबर 4 अँड वी आर स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर 7 का? येस, वी आर स्टार्टिंग द क्वेश्चन नंबर 7। ओके, झाला ना नेतल पहिला आणि दुसरा तर केव्हाच झाला आहे क्वेश्चन? आधीच सांगितलं होतं मी होमवर्क, राईट। तर पहा, लक्ष द्या, मी ग्रुपवरती पाहिलं, मुलांच्या ग्रुपवरती जरासा जास्त आहे होमवर्क, गर्ल्सच्या ग्रुपवरती फक्त 3 जणांनी होमवर्क टाकलाय। वैष्णवी, तुझा होमवर्क आला नाही ग्रुपवर। सई, श्रुती, सृष्टी, प्रगती, राखी, किधर है आप? ग्रुप पे तो दिखे ही नाही। होमवर्क बघा, होमवर्क, राईट। मुलांच्या ग्रुपमध्ये जरा जास्त जणांनी टाकला होमवर्क, तरी पण सर्वांनी नाही जे राहिलेत, राईट। ओके, हा, सृष्टीने, पलमटी सृष्टीने चेक सेंड केलाय, सृष्टी केंद्रे नाही, श्रुती नाही, राईट। का बरं होमवर्क केलाय का नाही ते कसं कळणार मला? मला कसं कळणार मग जर टाकलाच नाही तुम्ही तर, राईट। हा, राखीचा एक आलाय, सॉरी, राखी, नेतल आणि सृष्टीचा आलाय। ओके, व्हेरी गुड, मग सेंड करा, केला असेल तर ग्रुपवरती सेंड करा ना, मग ग्रुप केला असेल तर, राईट। ग्रुप ओपन कशासाठी ठेवला मी? त्यासाठीच ठेवला ना। राईट, ओके, चलो लेट स्टार्ट द क्वेश्चन नंबर 7। लेट स्टार्ट द क्वेश्चन नंबर 7। ओके, चलो, आहे रे तेवढा विश्वास, अजिंक्य, आपल्या स्टुडंटवर विश्वास ठेवावा लागते तेवढा तरी, ऐका ना। ओके, सो द क्वेश्चन नंबर 7 इज, इन एन एपी द फर्स्ट टर्म इज -5 अँड द लास्ट टर्म इज 45। इफ द सम ऑफ ऑल नंबर इज इन द एपी इज 120, then how many terms are there, what is a common difference? Again we have to use the first and nth term formula for SN. Baga, in 7th question it is given that the AP first term is -5 and the last term is 45. Now suppose here first term, that is A, is equal to -5 and last term we can say that TN is equal to 45.
देन वी हैव ऑल्सो गिवन एस एन इज इक्वल टू 120। देन then see if Sn is equal to 120 then we know that the Sn is equal to what is the formula of summation what is the formula for summation? बघा फॉर्मुला एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हा फॉर्मुला सहसा वापरतो पण आपल्याला बघा इथे फर्स्ट टर्म माहिती आहे आणि लास्ट टर्म माहिती आहे त्यामुळे या फॉर्मुल्याच्या ऐवजी मी हा फॉर्मुला वापरणार आहे टी वन प्लस टी एन किंवा ए प्लस एल लिहितो फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म हा वाला फॉर्मुला वापरायचा इथे हा फॉर्मुला माहिती आहे पण इथे फर्स्ट टर्म माहिती आहे लास्ट टर्म माहिती आहे एस एन माहिती आहे देअरफोर वी विल यूज धिस फॉर्मुला देअरफोर वी नो दॅट एस एन इज इक्वल टू 120 एन वी डोंट नो टी वन इज गिवन मायनस फाईव्ह लास्ट टर्म इज गिवन एज 45 टू मल्टीप्लाय करा इथे एन इन टू इथे बघा किती असेल 40 होतं हे 40 इकडे डिवाइड करा 120 बाय 40 इज इक्वल टू एन एन इज इक्वल टू द व्हॅल्यू इज एन इज इक्वल टू किती आहे एन इज इक्वल टू सॉरी इथे इन टू टू राहिलं हे इकडे टू जाईल हे थ्री इन टू टू किती होईल सिक्स होईल एन ची व्हॅल्यू किती येणार सिक्स आली तर आपल्याला काय काढायचंय देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर देअर आर सिक्स टर्म्स एन ची व्हॅल्यू आली आणि त्याच्यानंतर व्हॉट इज द कॉमन डिफरन्स विचारला आपल्याला बघा आपल्याला माहितीये टी एन इज इक्वल टू 45 दिलंय वी नो दॅट टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी द टोटल नंबर ऑफ टर्म्स आर सिक्स देअर फोर टी सिक्स दिलंय आपल्याला टी सिक्स इज इक्वल टू ए आहे मायनस फाईव्ह प्लस सिक्स मायनस वन इन टू डी टी सिक्स 45 आहे हे मायनस फाईव्ह इकडे घेतो मी प्लस फाईव्ह होईल हे फाईव्ह डी हे झालं 50 इज इक्वल टू 5D 50 बाय 5 इज इक्वल टू डी देअर फोर डी इज इक्वल टू 10 देअर फोर द नंबर ऑफ टर्म्स आर सिक्स अँड कॉमन डिफरन्स इज टेन परत एकदा बघा प्रॉब्लेम कशा पद्धतीने केलेला आहे फर्स्ट टर्म दिली लास्ट टर्म दिली आणि त्यात तिथपर्यंतची सम दिलेली आहे सो वी विल यूज द फॉर्म्युला ऑफ एस एन कोणता फॉर्म्युला वापरायचा परत सांगतोय बघा व्यवस्थित की हा फॉर्म्युला आहे पण हा फॉर्म्युला इथे वापरता येणार नाही कारण आपल्याला डीच माहिती नाही म्हणून मी काय वापरलं फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म कोणता फॉर्म्युला वापरला फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म वाला एन बाय टू फर्स्ट दिली लास्ट दिली त्याच्यावरून एन ची व्हॅल्यू भेटली आणि एन ची व्हॅल्यू भेटली की त्याच्यावरून डी ची व्हॅल्यू काढलेली आहे समजला प्रॉब्लेम समजला का बघा
ओके चलो, क्वेश्चन नंबर 8 आपण केला होता काल, अगेन होमवर्क करायचंय. क्वेश्चन नंबर 8 होमवर्क करायचंय. होमवर्क टाकतील आता ग्रुपवर सर्व. ओके लगता है अभी जल्दी मिलने वाले हैं हम. राइट, सो बी रेडी. जल्द म्हणजे लगेचच नाही, पण जल्दी थोडासा मिलने वाले है ऐसा लग रहा है, पता नहीं क्यों. राइट, थोड़ा थोड़ा सा तो लग रहा है. पता नहीं ऐसा क्यों लग रहा है. हो पेपर तर असणार ना अजिंक्य, संडेला पेपर असणार मॅथचा, या याच्यावरती एमसीक्यू पेपर असेल. राईट, ओके चलो. क्वेश्चन नंबर 9 करेंगे अभी हम. क्वेश्चन नंबर 8 आपको होमवर्क करना है. सो क्वेश्चन नंबर 9 देखो. अजून फिक्स नाही पण भेटणार असं वाटायला लागलं, म्हणलं मी फक्त भेटणार असं वाटायला लागलंय. राईट, फक्त भेटणार असं वाटायला लागलं, जस्ट वाटायला लागलंय. जल्दी मिलेंगे. कुठे सर्वजण इथे आहेत का, गावाकडे वगैरे जाऊन बसलेत? मी सांगतो, अगोदर सांगतो. कोणता रे सुदर्शन? मी सांगतो, जेव्हा फिक्स होईल तेव्हा अनाउन्स करू ना, अजून फिक्स नाहीये. राईट, पूर्ण प्रिकॉशन मेजर्स आपल्याला घ्यायचे आहेत. राईट, ओके. न्यूज वगैरे नाही अजून, न्यूज वगैरे नाही. न्यूजच्या भरोश्यावर म्हणलं तर मी आतापर्यंत तुम्हाला कितीदा भेटायचं भेटायचं म्हणलं असतं. जस्ट आता म्हणतोय, अजून वेळ आहे त्याला, पण उगाचच असं वाटायला लागलंय भेटायचंय भेटायचंय. आहे का नाही? ओके चलो. सो द क्वेश्चन नंबर 9 इज डिवाइड 207 इंटू 3 पार्ट सच दॅट द नंबर्स आर इन एपी अँड प्रोडक्ट ऑफ द टू स्मॉलर पार्ट इज 4, 6, 2, 3. नाव वी हॅव टू डिवाइड द 207 इंटू 3 पार्ट सच दॅट दे आर इन एपी. जेव्हा पहा, लक्ष द्या. हा हा राईट, हा जे गावाकडे आहेत त्यांना सांगतो मी, फिक्स झाल्याशिवाय नाही सांगणार मी. यस अजिंक्य, आय एम ऑल्सो एक्साइटेड बट नॉट फिक्स, जस्ट पॉलिसी, त्यांच्या ज्या पॉलिसी डिसाइड करतायत त्यांच्यावरून सांगितलं मी. राईट, याआधी तुम्हाला म्हणलं नाही, पण त्यांच्या जे पॉलिसी मेकर्स वगैरे आहेत त्यांच्या पॉलिसी पहा. थोडस मी जरास रीडिंगचा आहे जरा नाद मला, किंवा ते इंटरव्ह्यूज वगैरे जरास इंटरनॅशनल, मग मी कुठलं रेफरन्स कुठलं घेत असतो कि तिकडे काय व्हायलंय युरोपमध्ये, इटली, ब्रिटन,
फ्रान्स किंवा अमेरिका या देशामध्ये सध्या कसं चालू आहे ते पाहतो, आणि तेच आपल्याकडे रिफ्लेक्ट होतं थोड्या 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 दिवसांनी. राईट, तिकडे आधी लॉकडाऊन झालं, मग आपल्याकडे झालं, तिकडे 2 महिने चाललं, मग आपल्याकडे चाललं. या सर्व गोष्टी परत जे काही एक्सपर्ट आहेत राईट, त्यांचे सहज इंटरव्ह्यू बघायला लागलो, तर आधी ते खूप भीती दाखवत होते, आता म्हणतायत मग आपल्याला पण वाटायला लागले आता जरास. ठीक आहे, ओके, जल्दी मिलेंगे, टेन्शन न मत लो. ठीक है, थोड़ा सा हेल्थ को थोड़ा सा प्रायोरिटी दो. राइट, हेल्दी रहायचे, त्याला प्रिफरेंस द्यायचे सर्वांनी. ओके ठीक है, बाकी कुछ भी नहीं होगा, फिर हम मिलेंगे. सो जर 3 पार्ट मध्ये जर डिवाइड करायचं असेल, रिमेंबर दैट व्हेन 3 नंबर्स आपल्याला घ्यायचे तेव्हा असे घ्यायचे, केव्हा पण लक्षात घ्यावा. मी सांगितलं 3 नंबर असे घ्यायचे, 4 नंबर असे घेतले तर चालतील, 5 नंबर इथं प्लस ए प्लस 2D घ्यायचं, आणि 6 इथं -3D घ्या किंवा इथे +3D घ्या. राईट, ओके, सो धीस 2 7 लेट 2 0 7 इज डिवाइडेड इन 3 पार्ट्स एज ए माइनस डी ए एंड ए प्लस डी. नाउ वी हैव द कंडीशन दैट द प्रोडक्ट ऑफ द 2 स्मॉलर पार्ट इज 4 6 2 देरी. फर्स्ट ऑफ ऑल पहा, हे जर डिवाइड केलं मी यांची, तर या तिघांची बेरीज 2 0 7 आहे, देअर फोर ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 2 0 7. मायनस डी प्लस डी इज कॅन्सल, 3 इज इक्वल टू 2 0 7, ए इज इक्वल टू राईट 69. ए इज इक्वल टू किती आलं, 69. बघा हे आपण कसं कशामुळे असं आलं, सिंपल कारण आपण 3 टर्म घेतानाच अशा घेतल्यात की हे मायनस डी प्लस डी कॅन्सल होऊन जाओ. राईट, म्हणून 3 टर्म जर घ्यायच्या असतील नेहमी, तर असं घ्यायचं ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. राईट, सो ए इज इक्वल टू 69. नाव फ्रॉम द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय आहे बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन द प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट. कोणते आहेत सांगा बरं, स्मॉलर पार्ट, 2 स्मॉलर पार्ट कोणते आहेत, 2 स्मॉलर पार्ट कोणते आहेत, फर्स्ट इज ए मायनस डी अँड सेकंड इज ए. सो द प्रोडक्ट ऑफ ए मायनस डी अँड ए इज इक्वल टू, इट इज गिवन दॅट 4 6 2 3. ओके 4 6 2 3, पुट द व्हॅल्यू ऑफ ए 69 मायनस डी इंटू 69 इज इक्वल टू 4 6 2 3. हे 69 डिवाइड करा, 69 मायनस डी इज इक्वल टू 4 6 2 3 अपॉन 69. बघा बरं, 69 चा पाढा, 69 चा पाढा मोजा बरं, 69 चा पाढा, 69 चा पाढा 69 गुणिले 5 जर केलं 6 चा भाग जाईल. चार से 14, 6 14, 6 400 462, 14 जर गेले 48, 3 ओके 67. राईट, पहा 67 राईट, सो 67 येतं. नाव 69 मायनस डी इज इक्वल टू 67. मायनस डी उधर जाएगा, 67 इधर आएगा, सो डी इज इक्वल टू आएगा 2, देअर फोर डी इज इक्वल टू 2. नाव फक्त आपल्याला डी काढायचं नाहीये, आपल्याला पार्ट काढायचंय. सो फर्स्ट पार्ट इज ए मायनस डी, देअर फोर ए मायनस डी किती होणार बघा, 69 मायनस 2 दॅट इज 67 होणार. ए इज इक्वल टू 69 आहे, अँड ए प्लस डी इज इक्वल टू
69 plus 2, that is 71. Therefore, the number is divided. किंवा असं लिहा, द थ्री पार्ट्स आर, थ्री पार्ट्स आर 67, 69, 71. समझ पा रहे हो? समझ पा रहे हो कि नहीं? यस ओके चलो राइट इट डाउन. अभी थोड़े से भारी क्वेश्चन आने वाले हैं, मजा आने वाला है. अभी अभी थोड़ा मजा आने वाला है. क्वेश्चन नंबर 11, 12, 13 थोड़े से मजा आने वाले हैं. ठीक है, 10 पण आहे, बघूया आपण काय आहे 10. लिख के लो. जस्ट बोर झाले ते लॉकडाऊनला, ते त्यांचं असंच असतं, कधीतरी यायचं करायचं. चलो डन. नाउ सी द क्वेश्चन नंबर 10. सी द क्वेश्चन नंबर 10. लगेचच पियर्सन कंप्लीट करायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन साठी. जॉमेट्रिक प्रोग्रेशन पियर्सन मधून करायचं नाही. जर करावं वाटलं, करायचं असेल एक्स्ट्रा, तर करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. अडचण आली तर विचारू पण शकता, पण अरिथमॅटिक प्रोग्रेशन लगेचच कंप्लीट करायचं आहे. राईट, ओके. नाव सी द क्वेश्चन नंबर 10. देर आर 37 टर्म्स इन एपी. The sum of the middle term is 225 and the sum of the last three term is 429. Find the AP. Now see, the interesting question is, right? क्या अपने लास समझ ले पाए जे? तिथे total 37 terms आहे. There are 37 terms in AP. राईट, असं कसं रे, असं का वाटलं रे बाबा अजिंक्य? खरंच सांगतो मी सर्व. ओके, मॅथ मॅथ तर खोटं नाही सांगू शकत. मॅथ पहा, ऑलवेज ट्रू. कोणत्याही ग्रहावर जा, कोणत्याही काळात जा, 3 + 2 = 5 येणार. किंवा भूतकाळात जावा, भविष्यकाळात जावा, स्वर्गात जावा, मंगळावर जावा, चंद्रावर जावा, राईट? आपला विषयच तसा आहे, राईट? ओके, सो द मिडल टर्म बघा, 37 टर्म आहेत तिथे, टोटल 37 टर्म्स. अँड द मिडल टर्म किती असेल मग सांगा मला. मिडल टर्म, मिडल टर्म म्हणजे कोणती टर्म? मिडल टर्म म्हणजे कोणती टर्म? मिडल टर्म म्हणजे कोणती टर्म? मिडल टर्म म्हणजे बघा, लक्षात घ्या, मिडल टर्म म्हणजे एन प्लस 1/2 करायचंय. मिडल मिडल टर्म म्हणजे काय करायचंय? मिडल टर्म कशी काढतात बघा, मिडल टर्म याला प्लस 1 करायचं आणि डिवायडेड बाय 2 करायचं. तुम्ही केव्हाही बघा, केव्हाही बघा, केव्हाही बघा, जर
रांगेत 10 विद्यार्थी असतील तर बरोबर मधला पाचवा आणि सहावा असणार, आणि जर 11 असतील तर मधला विद्यार्थी फक्त सहावा असणार, राईट? ठीक आहे, ऑड नंबर असेल तरच मिडल येतो काढता. मग आता मिडल थ्री टर्म्स म्हणलंय, म्हणजे मिडल थ्री टर्म्स कोणत्या असतील बघा बरं. मिडल टर्म एक्झॅक्टली मिडल टर्म जर 19th असेल तर मधल्या तीन टर्म कोणत्या कोणत्या आहेत, देअरफोर मिडल थ्री टर्म घ्यायचंय. मिडल थ्री टर्म्स आर किती टर्म असणार, टी याच्या आधीची एक, त्याच्यानंतर टी एक आणि त्याच्या पुढची एक, T18, T19, T20. Now we know that the sum of these three terms is given. Sum of these three terms is given. T18 plus T19 plus T20 is given as, kiti dili sum? 225. Ye dile aplyala given ahe. Ata aplyala mahiti hai Tn cha formula. Tn cha formula ahe ए प्लस एन मायनस वन इन टू डी. तर टी 18 काय लिहायला पाहिजे मी, ए 18 मायनस एक 17 डी. टी 19 काय लिहिणार मी, ए प्लस 18 डी. टी 20 काय लिहिणार मी, ए प्लस 19 डी. बघा बरं, हे समजलं का, इथेपर्यंत समजलं का बघा प्रॉब्लेम, येस ऑर नो मध्ये सांगा मला. राईट, यस, व्हेरी गुड, ओके. मिडल टर्म दिलेले आहेत तर इथपर्यंत दिलेले आहेत, तर आता यांची सर्वांची बेरीज आपल्याला वी कॅन राईट फ्रॉम द वन. टी 18 म्हणजे बघा ए प्लस 17 डी, ए प्लस 18 डी, ए प्लस 19 डी इज इक्वल टू 225. बघा, कारण धिस इज फ्रॉम इक्वेशन वन, या तिघांची बेरीज 225. नाव ए प्लस ए प्लस ए दॅट इज 3A प्लस 17, 18 आणि 19 डी ची जर बेरीज केली तर किती होतात बघा, 17, 18 आणि 19 डी ची जर आपण बेरीज केली समजा तर 18 54, राईट, 54D इज इक्वल टू 225. इथे तीनने डिवाइड पण करू शकता तुम्ही, तीनने जर डिवाइड केले तर काय उरतं बघा, ए प्लस 3×3 24 इज इक्वल टू डिवाइडिंग बाय थ्री. नाऊ पहा, लक्ष द्या, यस, बोर्डाच्या एक्झाम होतील, बोर्डाच्या एक्झाम होतील, बोर्डाच्या एक्झाम होणार नाहीत असं तर बिलकुल वाटून नका घेऊ, ओके ओके, ठीक आहे. तर पहा, आता अजून एक कंडिशन दिलेली आहे, सम ऑफ द लास्ट थ्री टर्म्स, सम ऑफ द लास्ट थ्री टर्म्स, लास्ट थ्री टर्मची सम. लास्ट थ्री म्हणजे कोणत्या कोणत्या सांगा बरं, लास्ट थ्री म्हणजे कोणत्या कोणत्या, लास्टची टर्म आहे 37, लास्टची टर्म आहे 37, तर लास्ट थ्री टर्म इज, लास्ट थ्री टर्म्स आर, लास्ट थ्री टर्म्स आर, लास्ट थ्री टर्म्स आर 35, 36 अँड 37. And the sum of these three terms, the sum of these three terms, right, is given. आधी टी 35 ला कसं लिहिता येईल आपल्याला, ए प्लस 34D फॉर्म्युला वापरा. टी 36 ला कसं लिहिता येईल, ए प्लस 35D. टी 37 ला काय लिहिता येईल, ए प्लस 36D. Now we have given that T35 plus T36 plus T37 is equal to sum dilili ahe 429.
तर यांची बेरीज करा a प्लस 34d a प्लस 35d a प्लस 36d इज इक्वल टू 429 a प्लस a प्लस a 3a 35 दोन्ही 70 35 3 105d इज इक्वल टू 429 परत जर 3 ने डिवाइड करू शकता तुम्ही डिवाइडिंग बाय 3 a प्लस 35d इज इक्वल टू 143 दिस इज इक्वेशन नंबर 2 दिस इज इक्वेशन नंबर 1 वी कैन राइट और इक्वेशन नंबर 2 याला इक्वेशन नंबर 3 लिहूया इथे इक्वेशन नंबर 1 ऑलरेडी दिले आपण राईट का बघा आलं का इथपर्यंत समजलेलं आहे का इथपर्यंत समजलं आहे का इथपर्यंत समजलंय जस्ट दिलेली इन्फॉर्मेशन वापरत गेलो आपण ऍप्लिकेशन म्हणजे बघा ऍप्लिकेशन म्हणजे दिलेली इन्फॉर्मेशन आपण वापरत जाणे राईट याचा स्क्रीनशॉट करा मीटिंग एंड झाली की लिहून घ्या याच्या पुढे आपण सॉल्व्ह करू कारण मीटिंग रिजॉईन करण्यात 5 मिनिट चालले तसेही त्याच्यामुळे काय करा स्क्रीनशॉट काढा आपण पुढचं क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे पुढचं कम्प्लीट करू आणि नंतर मीटिंग एंड झाल्यास लिहा काढा स्क्रीनशॉट मीटिंग जॉईन करण्याच्याऐवजी त्या वेळामध्ये तुम्ही हे लिहून घ्यायचं ओके आता स्क्रीनशॉट घ्यायचंय फक्त बघा स्क्रीनशॉट घेतला 2 सेकंद लागतात स्क्रीनशॉट घ्यायला ओके तर बघा आता दोन इक्वेशन दोन अननोन त्याच्यामुळे पहिला चॅप्टर आपण खूप खूप मन लावून शिकलाय हा पण शिकतोय पण पहिला चॅप्टर आला की आता याच्या पुढचं तुम्हाला सांगायची गरज नाही कसं सॉल्व्ह करणार ए प्लस 18d 75 आहे ए प्लस 35d 143 आहे दोन इक्वेशन दोन अननोन लिनियर इक्वेशन सबट्रॅक्टिंग इक्वेशन टू सबट्रॅक्टिंग टू फ्रॉम थ्री हे ना याच्यातून वजा करूया म्हणजे ए प्लस 35d इज इक्वल टू 143 याच्यातून हे मायनस करूया ए प्लस 18d इज इक्वल टू 75 मायनस केलं इथं मायनस इथं मायनस इथं मायनस ए मायनस ए कॅन्सल झालं फॉर 35d मायनस 18d 17d येतं इथे इज इक्वल टू ही वजा बाकी बघा हे किती येते सो डी इज इक्वल टू 68 बाय 17 डी इज इक्वल टू आलं का बघा बरं आन्सर डी इज इक्वल टू आलं का राईट डी आल्यानंतर ए कसं काढायचं पुट इन इक्वेशन नंबर 2 आपल्याला माहिती आहे कसं काढायचं ए पुट इन इक्वेशन 2 जर डी ची व्हॅल्यू 4 पुट केली देअर फोर ए प्लस 18 इथं ए प्लस 18 इंटू डी आहे 4 इज इक्वल टू 75 ए प्लस हे येणार 72 इज इक्वल टू 75 ए इज इक्वल टू 75 मायनस 72 किती आलं ए इज इक्वल टू 3 आलं राईट आपल्याला काय काढायला सांगितलं होतं फाइंड द एपी काढायला सांगितलंय एपी काय येणार मग देअर फोर The required AP is the required AP is पहिली टर्म 3 आहे आणि D किती आहे 4 तर दुसरी टर्म काय येणार सांगा हे आपण याला इक्वेशन 2 नाव दिले याला आधीच एक नाव दिले दुसरं दुसरी टर्म येणार 7 तिसरी टर्म येणार 11 15 अँड सो ऑन राईट 4 ने प्लस समजला प्रॉब्लेम राईट ओके कल हमें पूरा चैप्टर खत्म करना है इसीलिए कल एग्जैक्ट 7 को लेक्चर में प्रॉब्लेम स्टार्ट करूंगा बरेच वेळेस पाहिले मी विद्यार्थी यायला उशीर करतायत ठीक आहे तुम्ही साथलाच एखाद्या वेळेस काय होतं मला कम्प्युटर चालू करायला कधी कधी लोड घेतं किंवा डबल सुरू करावं लागतं रिस्टार्ट करावं लागतं त्यामुळे एखादी 2 मिनिट उशीर होऊ शकतो
पण तुम्ही सात ला लिंक ओपन करून बसायचे, लिंक तीच राहणार आहे। मग मी उद्या एक्झॅक्ट 15 मिनिटं आधीच कम्प्युटर सुरू करून ठेवतो आणि 7 ते 8 मध्ये 4 प्रॉब्लेम घ्यायचे, 4 पण प्रॉब्लेम थोडेसे वेगळे आहेत। 14 काही नाही ऍक्टिव्हिटी आहे, 14 सिंपल आहे, 3 प्रॉब्लेम आहेत ऍक्च्युअली, होऊन जातात। तरी लवकरात लवकर एक्झॅक्ट 7 वाजता हजर राहणे। यस, संडेला एक्झाम आहे, संडेला आहे एक्झाम, उद्या आपला चॅप्टर एंड होईल। ओके, चलो स्क्रीनशॉट ले लो और बाद में लिख के लो, एमसीक्यू असणार। सॅटरडेला सुट्टी आहे, राईट, सॅटरडेला सुट्टी आहे, सॅटरडेला सुट्टी आहे। एमसीक्यू एक्झाम असेल, राईट, ओके। चलो बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे, वी विल मीट इन टुमारोज लेक्चर, राईट। आणि होमवर्क टाकायचं आहे। थँक्यू अजिंक्य, टेक केअर युअर सेल्फ।